दागिना हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये एक अविभाज्य घटक असतो. स्त्री जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत दागिना आणि त्याची हाऊस ही तिची कायमच असते. वयानुसार दागिन्यांच्या पसंतीमध्ये बदल होत जातात, पण दागिना मात्र कायम त्यांच्याजवळच असावा लागतो. आता जुवालिया अँड यू या भारतातल्या अग्रेसर कंपनीनं नवीन युगामध्ये संगणकाच्या द्वारे इंटरनेटच्या द्वारे ई कॉमर्स व्यवसायाला स्वीकारून 2013 साली त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या आभूषणांची विक्री केली आहे. चैतन्य अगरवाल यांनी याची स्थापना केली आहे आणि त्यांनी दिल्ली, पंजाब, चंदीगड, पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर पूर्व मिझोराम या बाजारांमध्ये ते खोलवर पोचले आहेत. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या महाराष्ट्रातल्या प्रगतिशील प्रमुख देशांमध्ये या ब्रँडनं नवीन बाजार निर्माण केला आहे. 2800 स्टायलिस्ट थेट विक्रेते आहेत. हे विक्रेते संपूर्णपणे पुण्यामध्ये आहेत. या प्रसंगी जुवालिया अँड यूचे संस्थापक म्हणाले, कॉर्पोरेट संस्कृती आणि झपाट्याने वाढणारे शहरीकरण यांच्या मिलाफामुळं आम्हाला हे साध्य झालं आहे. Like I said, Pune, you know, we're very excited about Pune. हम लोग बहुत एक्साइटेड हैं पुना के लिए. हमारे लिए ये एक फोकस मार्केट है. पुना ऑलरेडी 35% हमारी रेस्ट ऑफ महाराष्ट्र सेल्स पहुँच चुकी है और गोइंग फॉरवर्ड हम आज की तारीख में हमारे पास यहाँ पे 800 स्टाइलिस्ट हैं एंड आई थिंक ये हर क्वार्टर डबल होंगे. तो आगे जाते जाते आई थिंक पुना इज गोइंग टू बी यू नो द पावर टाउन ऑफ महाराष्ट्र की मैक्सिमम हमारी महाराष्ट्र रेस्ट ऑफ महाराष्ट्र की सेल्स पुना से ही आनी चाहिए. सो हम लोग सब बहुत एक्साइटेड हैं पुना के लिए एंड पुना एज अ मार्केट. ऑनलाइन मार्केट के बारे में बताइए, हाउ डज इट स्टैंड टुडे एज अ मार्केट इन इंडिया. ऑनलाइन ज्वेलरी या ऑनलाइन मार्केट? देखिए, इंडिया का ऑनलाइन मार्केट पेनिट्रेशन बहुत ज़्यादा बढ़ रहा है. यू नो आज की तारीख में 10 करोड़ लोग से ज़्यादा इंटरनेट यूज़ कर रहे हैं एंड उसमें से करीब 30-40% ट्रांजैक्ट कर रहे हैं ऑनलाइन. बहुत अलग अलग वेबसाइट्स पे जा रहे हैं. तो अगले यू नो 3-4 साल में आप 5 साल में ये देखेंगे कि ये बढ़ेगा ही. यू नो कन्वीनियंस है, लोग बिजी हो जा रहे हैं तो उनको आराम है ऑनलाइन शॉपिंग करने का और ये चीज़ आगे कम नहीं होगी. रेंज बढ़े जा रही है, ऑफरिंग जो है लोगों के पास वो ज़्यादा है. तो ऑनलाइन शॉपिंग तो एक ट्रेंड है जो अब चेंज नहीं होगा एंड वही ट्रेंड हम भी कैप्चर कर रहे हैं. आपने जैसे बताया कि आप कैप्चर कर रहे हैं ये ट्रेंड, लेकिन इन फ्यूचर अगर कहीं आपको नेसेसरी लगा तो आप स्टॉल या फिर आप कुछ और करेंगे ज्वेलरी? नहीं, आई थिंक हमने बहुत पहले ये डिसीजन ले लिया था कि हम दो ही चीज़ें करेंगे. एक ऑनलाइन, क्योंकि उससे हम पैन इंडिया पूरी हम कवरेज कर सकते हैं और दूसरी चीज़ जो हम करेंगे वो ऑलरेडी हमको इतनी रीच दे रही है दैट आप अगर इस नेटवर्क का के पावर के बारे में सोचेंगे तो आज की तारीख में एक साल में ये 25,000 लोग, अगर एक आदमी रोज़ 5 लोगों से भी बात करता है तो रोज़ 225,000 लोगों को जुवालिया के बारे में पता लगता है. यू नो एक साल में अगर आप ये देखेंगे ये नेटवर्क 25,000 से शायद 1,00,000 हो जाएगा. 1,00,000 लोग एक साल में अगर 100 लोगों से भी बात करते हैं तो आप 1 करोड़ लोगों के पास जुवालिया को लेकर जा रहे हैं. वो रीच ऑफलाइन स्टोर्स में स्टॉल्स में लाना बहुत बड़ा प्रोजेक्ट है.
ही दुसरी तिसरी घटना आणि महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडतात. सर्वसामान्य कामगार कर्मचारी वास्तविक प्रशासन कोणाच्यासाठी चालवतं? सरकार म्हणजे कोण आहे शेव? मायबाप मायबाप सरकार जे राजकीय पक्ष निवडून येतात ते सर्वाधिकारी आहेत आणि त्यांची धोरणं अंमलात आणायला जणू काही ही संपूर्ण यंत्रणा निमूटपणे बांधील असं एक वातावरण आज संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात तयार झालेलं आहे. जो कोणी गैरप्रकारांच्याबद्दल बोलेल वागेल मग तो वाळू माफियाबद्दल बोलेल, कोल माइन्स माफियाबद्दल बोलेल, पोलिसांच्या मधल्या गोष्टींबद्दल बोलेल, त्याला गुंडगिरी साक्षात यमसदनाला पाठवते आणि त्याबद्दल आम्ही काही करू शकत नाही असं जर का कोणाला वाटत असेल तर लोकाभिमुख जे काही प्रशासन असतं लोकाभिमुख योजना राबवण्याची खरी हिंमत ही कामगार कर्मचाऱ्यांच्या ते शासकीय कर्मचाऱ्यांच्या मध्ये आहे हे स्वतंत्रपणे दाखवून देण्याची गोष्ट आहे. आणि हा लोकांच्या मनामध्ये कामगार कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जो स्वाभिमान आहे तो आज व्यक्त केला, काल व्यक्त केला आणि म्हणून आज ही निषेध सभा होती. आणि माननीय आयुक्त सुद्धा मागच्या वेळेसही माननीय करीर साहेब इथे आले होते आणि असाच प्रसंग घडला होता. एक तासभर लोकांनी इथे मुख निदर्शनं केली. मुख्य सभा ही लोकांची प्रतिनिधींची आहे. लोकांचे म्हणजे गुंड म्हणजे लोकांचे प्रतिनिधी नाही आहेत. ज्यांचा आवाज नाही जे सर्वसामान्य माणसं आहेत ती सामान्य लोक आहेत. हे कोणाचे प्रतिनिधी आहेत? थोडक्या थोडक्या मताने निवडून येऊन जर का गुंडगिरीच्या बळावर हे राज्य करणार असतील तर आम्ही सुद्धा माहितीच्या अधिकारापासून सगळे अधिकार आमच्या पुढे सगळ्या फायली असतात, आम्हाला सगळं माहिती असतं आणि जी दडपणं आणली जातात ती दडपण मोडून काढायला हा शासकीय कर्मचारी नक्की पुढे येईल असा मला विश्वास वाटतो. आजच्या प्रसंगामध्ये इथे महसूल खात्याचे पाचुरणे आलेले आहेत. त्या सोनवण्यांचा खून केला त्याच्यावेळेस सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली. मला असं वाटतं की IAS अधिकाऱ्यांनी सुद्धा कामगार कर्मचाऱ्यांच्या बरोबर येणं, रस्त्यामध्ये उतरणं आणि आपला एक स्वाभिमान दाखवणं की एक IAS कॅडरच्या अधिकाऱ्यांना कोणी कालचे आले आमदार कमी वयाचे केवळ एक टर्रेबाजीमध्ये त्यांना जाब विचारणं, त्यांना हवे तसे GR काढायला भाग पाडणं आणि त्यांच्याच वरतीवर कुरघोडी करणं ते एक क्रीम आहेत. समाजामधल्या बुद्धिमत्तेचे क्रीम आहे आणि अशा पद्धतीच्या लोकांचा अपमान डॉक्टर्सचा इंजिनियर्सचा आपण सहन करू नये असं आम्ही सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने व्यक्त करतो. आणि माननीय आयुक्तांना सुद्धा आम्ही सांगतो की तुम्ही कुठेही जा, शासकीय निमशासकीय काम पण सर्वांचं पाठिंबा आणि आपण सर्वांनी घेतलेली भूमिका याच्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. आणि आपण आपली जी एकजूट आहे ती अशीच राहावी अशी मनापासून मी इच्छा व्यक्त करतो. आपल्याला धन्यवाद देतो आणि असे प्रकार या पुढे घडू नये यासाठी आपण जे करता आहे त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. अधिकारी कर्मचारी मी डॉक्टर कल्याण गंगवाल, गेले 25 वर्षापासून सातत्यानं व्यसनविरोधी लढा देणारा डॉक्टर म्हणून मी समाजात वावरतो आहे. सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष
आणि गुटखा विरोधी चळवळीचा आद्य प्रवर्तक या नात्यानं मी आपल्याला आज एक गोष्ट सांगू इच्छितो. सरकारनं 19 तारखेपासून परत एकदा 1 वर्षासाठी गुटख्यावर बंदी घातली. सरकारचं आम्ही निश्चितच कौतुक करतो आणि हा निर्णय स्वागतार्थ आहे असं आम्ही मानतो. पण त्याचबरोबर मला महाराष्ट्र सरकारला ही देखील गोष्ट सांगावीशी वाटते की केवळ 1 वर्षाची बंदी घालून हा प्रश्न सुटणारा नाही. कायमस्वरूपीचीच या गुटख्यावर पानमसाल्यावर बंदी घालणं हे अत्यंत गरजेचं आहे असं डॉक्टर या नात्याने मला वाटतं. याच्या पाठोपाठच आपण पानमसाल्यावर, सुगंधी सुपारीवर, खऱ्यावर, माव्यावर याच्यावर देखील बंदी घातली याचं पण देखील मी कौतुक करतो. कारण तंबाखूबरोबर सुपारी देखील अत्यंत आरोग्याला घातक आहे हे आता विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. दुर्दैव असं की या देशात जवळजवळ 60-70% जनता कोणतं ना कोणतं तंबाखूचं व्यसन करते आहे. आणि आज जगातल्या मृत्यूचं जर प्रमाण पाहिलं तर मृत्यूला कारणीभूत असलेल्या कारणामध्ये कॅन्सर आणि एड्सपेक्षा देखील तंबाखू ही जास्त कारणीभूत आहे हे जगात सिद्ध झालं आहे. आणि म्हणूनच तंबाखू विरोधी लढाई संपूर्ण जगामध्ये चालू आहे. आणि तंबाखूचे सगळ्यात घातक प्रकार जे गुटखा, जर्दा हे मात्र या देशातच आहेत, परदेशात हे अजिबात दिसत नाहीत. आणि म्हणूनच मला परत एकदा आपल्याला सरकारला आवाहन करावं असं वाटतं की आपण शाळकरी मुलांपासूनच ही कार्य चालू करा. शाळकरी मुलांच्या पाठ्यपुस्तकातच व्यसनाच्या विरोधात धडे द्या ज्यायोगे या मुलांना व्यसनांबद्दल घृणा निर्माण होईल. पालकाने देखील आपला मुलगा कोणतं व्यसन करतो काय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते जर दिलं तर आपली मुलं तरुण पिढी निर्व्यसनी होईल असं मला वाटतं. आणि म्हणून या प्रसंगी सरकारचं कौतुक करतो आणि त्याचबरोबर हा व्यसनविरोधी लढा आणखीन प्रखर व्हावा अशी मी विनंती करतो. आणि त्याचबरोबर सरकारनं हे पण सांगू इच्छितो की तंटामुक्त महाराष्ट्र निर्माण करायचं असेल तर सर्व तंटाच्या मुळाची असलेली व्यसनं, कारण 90% तंटे हे व्यसनातून निर्माण होतात, दारूतून निर्माण होतात आणि व्यसनातून ड्रग्जमधून निर्माण होतात. आणि म्हणूनच याच्या मुळावरच घावा घालणं ही काळाची गरज आहे, कारण शेवटी एकच गोष्ट लक्षात येते की मावा म्हणा, जर्दा म्हणा, पान मसाला म्हणा, हा नव्या पिढीचा मौत मसाला आहे असं डॉक्टर या नात्याने मी सांगू इच्छितो. माननीय अनंत दीक्षित, त्याचप्रमाणे या पुस्तक प्रकाशनासाठी इथं आवर्जून उपस्थित असलेले, त्याचप्रमाणे bookganga.com चे माननीय विवेक चितळे, प्रतिष्ठानचे विश्वस्त मानसाठी इथे प्रेक्षागृहात उपस्थित असणारे आपण सर्वजण, राणा चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं विनंती आहे की कृपया आपण आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत किंवा स्विच ऑफ करावेत. सर्वप्रथम हे वाईमधील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, डॉक्टर आंबेडकरांच्या वाङ्मयाचा त्यांचा विषय. आपल्या सर्वांना माहितीच आहे की आताचा जमाना हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा जमाना आहे, तर हेच पुस्तक आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे त्याचा प्रत्येकालाच दरवेळेला मार्केटमध्ये जाऊन पुस्तक घेणं शक्य होतं असं नाही, त्यामुळे आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे सुद्धा हे पुस्तक वाचू शकतो, आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. स्थापन झालेलं हे प्रतिष्ठान अतिशय जनसामान्यांपर्यंत, सदासकांच्यापर्यंत, परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी जतन करण्याचा आटोकाट प्रयत्न हा स्वावलंबनाने स्वखर्चाने करत आहोत. या पुस्तक प्रकाशनाकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. उपस्थितांमध्ये PN जोशी, चेअरमन युनायटेड स्टेट बँक,
एसटी गदरे तुमचा भाव तुम्हाला दिसतो. दुसरा मुद्दा दिसतो तो म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीने मांडलेली तथ्य आणि त्याच्याबद्दलचं केलेलं जजमेंट, आकलन, जाणीव या गोष्टी आपल्याला सहजासहजी समजत नाही. आपण माहितीलाच नॉलेज म्हणायला निघालेलो आहोत ही आपल्याबद्दल आपल्याकडून होताना चूक दिसून येते. आता हे सर्व उच्च पातळीचं झाल्यानंतर या पुस्तकाचं एकदम आजच्या कालखंडातलं आत्ताचं महत्व आहे की नाही, कारण कालखंड निघून गेलेला आहे एका बाजूने राणा चव्हाण. तर 19व्या शतकामध्ये आणि नंतर 20व्या शतकामध्ये ही सत्यशोधक चळवळीपासून ब्राह्मणेतर चळवळीपर्यंत वैचारिक योद्धा म्हणून ज्यांची कामगिरी आहे त्या राणा चव्हाणांच्या साहित्याचं लेखनाचं पुनःप्रकाशन करणं किंवा ते लोकांच्या पर्यंत आणणं ही फार कठीण गोष्ट आहे. त्यांनी आता सांगितलं की 4 वर्ष मी या सगळ्या गोष्टींची सुरुवात करतो, किती मेहनत, किती कष्ट, किती निराशा. मला असं वाटतं की या चव्हाण कुटुंबियांप्रती एक करुणाची, आदराची भावना ठेवणं ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. यावर्षी 2 चव्हाणांची जन्मशताब्दी, 2 चव्हाणांची जन्मशताब्दी, दोघेही सातारा जिल्ह्यातले, एक यशवंतराव चव्हाण आणि राणा चव्हाण. दुर्दैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चव्हाण यांना राणा चव्हाणांच्या संशोधनाकडे बघायला वेळ नाही. एकटेच हे कुटुंब एकटेच खर्च करताय सगळं. मला तर थक्क व्हायला होतो मी ते जेव्हा काम करताना बघतो. अतिशय व्यवस्थित टापटिकीनं काम, म्हणजे राणा चव्हाणांची, महर्षी विठ्ठलरावजी शिंदेची नव्हे तर रमेश चव्हाण आणि रवींद्र चव्हाण यांची सुद्धा उपेक्षा सुरू आहे आत्ता. मी सर्व अगोदर रमेश चव्हाण आणि त्यांची सर्व कुटुंबीय यांना राणा चव्हाणांचं साहित्य प्रकाशित करत आहेत. अनेक ग्रंथ त्यांनी छापले चव्हाणांचे, राणा चव्हाणांचे. त्याला खरोखर मराठी प्रकाशनाच्या इतिहासात मला असं वाटतं की तोंड आहे. एक विशिष्ट विचारसरणीनं भारलेला लेखक राणा चव्हाण, त्यांनी लेखनात त्यांच्या आयुष्यात जेवढं सातत्य दाखवलं तेवढंच सातत्य रमेश चव्हाण आणि चव्हाण कुटुंबीय प्रकाशनामध्ये दाखवत आहे. तर हे खरोखर मला खरंच समजत नाही की त्यांचं नेमकं कोणत्या प्रकारे आपण अभिनंदन करायला पाहिजे. आणि नुसतं अभिनंदन आणि अनेक प्रश्नांचा वाहपोह करणारी, त्यानंतर अध्यक्ष म्हणून मी जेव्हा रमेश चव्हाण माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले 25वं पुस्तक आहे त्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी या, वास्तविक हा अधिकार डॉक्टर बाबा आढावांचा, पण त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी अध्यक्षपद कबूल केलं. आणि मला ते शोधक होते आयुष्यभर जसं सत्याचं व्रत महात्मा फुलेंनी घेतलं होतं, सत्यशोधक समाज स्थापन केलं. महात्मा फुलेंच्या जीवनाचं केंद्र सत्य शोधणं, सत्य समाजापुढे मांडणं, निर्भीडपणे मांडणं हे होतं. आणि तोच वसा राणा चव्हाणांनी, जेव्हा रमेश चव्हाण माझ्याकडे आले आणि म्हणाले 25वं पुस्तक, म्हणलं अजून किती राहिले, ते म्हणले याच्यापेक्षा अजूनही जास्त फायली आहेत. म्हणजे अजूनही 25 अधिक पुस्तक ही निर्माण होऊ शकते. राणा चव्हाणांची उपेक्षा झाली अशी खंत आम्हा सर्वांच्या मनामध्ये आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांची विचार संपदा त्यांच्या जीवन कालातच प्रसिद्ध होऊ शकली असती तरी उपेक्षा झाली नसती, कारण हे विचारच इतके जबरदस्त आहे की त्याची उपेक्षा. शहर युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रमोद कोंढरे आपलं मनोगत व्यक्त करते. भारतीय जनता युवा मोर्चा कसबा आणि करण्यात येत आहे
प्रथमत मी प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो. 5-6 वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये वर्षीय कारभारी होते सुरेश कलमाडी यांना घरी बसावं लागलं आणि त्यानंतर सूत्र स्वीकारलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी परत पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ते पुणे शहरातील टू व्हीलरची संख्या आणि फोर व्हीलरची संख्या गृहीत धरून पुणे शहरातील सर्व नागरिकांना सरकार